कायमच रोहित पवारांच्या तोंडावरती सत्ता गेल्याचं सुतक पडल्याचं आम्हाला मंत्रालयामध्ये जेव्हा केव्हा त्यांची भेट होते त्यावेळेस निश्चित जाणवतं. काय तर म्हणे आज त्यांना भूकंपाचे धक्क्याचे त्या ठिकाणी पूर्वसूचना भेटली. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री किती आमदाराला भेटत होते, किती आमदाराचे काम होत होते. बारामतीचा विकास केला म्हणजे महाराष्ट्राचा विकास केला ही पवाराची धारणा होती. त्यामुळे 40 आमदार फुटून तुमच्या नाका खालून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत आले. अहो कधीतरी जनाची नाही मनाची तरी विचार करा. आपण कुणाबद्दल बोलतोय? या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सगळे शिलेदार त्या ठिकाणी शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या मागे ताकदीने उभा आहेत. सगळे आमदार पूर्ण ताकदीने उभा आहेत. त्या ठिकाणी रोहित पवारांनी नवीन ज्योतिषाचा धंदा उघडला की काय, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो. रोहित पवार याची चिंता तुम्ही कधीच करू नका. हे सरकार पूर्ण ताकदीने महाराष्ट्राची सेवा करतोय. शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सगळे आमदार या सरकारच्या मागे ताकदीने उभा आहेत.